अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या विहिरींचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा यासंदर्भातील निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आले। जामनेर तालुक्यातील एमआरईजीएसच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जी पण कामे जामनेर तालुक्यात दिली जात आहे, उदाहरणार्थ विहिरींची असो, जे लाभार्थी असतात ज्यांना अल्पभूधारक जे शेतकरी असतात ज्यांना विहिरीचा लाभ मिळाला पाहिजे, तो फक्त आणि फक्त केवळ ग्रामसभेत ठराव झाल्यानंतर जे लाभार्थी निवडले जातात त्यांनाच तो मिळत असतो। परंतु इथे जामनेर तालुक्यात तसं न होता जे फॉर्म वाटप वितरित होत आहे लाभार्थ्यांना विहिरी संदर्भात, ते ग्रामसभेत न घेता मागच्या मासिक सभेमध्ये टाकून, मागच्या ग्रामसभेत टाकून ते फॉर्म वितरित होऊन ते फॉर्म इथे स्वीकारले जात आहेत, हे अतिशय चुकीचा विषय आहे। त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी बी ओ साहेबांना आलो होतो आणि आता आम्ही सी ओ साहेबांकडे जाणार आहे निवेदन देऊन। तरी आमची एकच मागणी आहे की जे फॉर्म दिले जातील जे लाभार्थी आहेत त्यांना ग्रामसभेतूनच त्यांची निवड केली जावी आणि त्यांना त्याप्रमाणे तो लाभ मिळण्यात यावा। आमचं रोपव देतील जामनेर तालुक्यातील रोपव द्या गावी, ग्रामसभा न घेता 10 फॉर्म पंचायत समितीमधून एमआरईजीएसच्या अंतर्गत मंजूर असलेले यांचे फॉर्म इथे वितरित झाले आणि ते भरून देखील इथे भरून देखील रेडी आहेत, परंतु ग्रामसभा न घेता ते देऊ शकत नाही। तसा इतका मोठा गहन विषय आहे की म्हणजे नियमाचं उल्लंघन तर बाजूलाच, त्यांच्या म्हणजे ज्या म्हणजे बी जे पी सरकारच्याच माणसांचा हा बी जे पीच्या कार्यकर्त्यांचाच फॉर्म इथे स्वीकारला जातो आणि तो देखील ग्रामस्थांच्या ग्रामसभेतून न घेता हुकुमशाहीने तो अतिशय सराईतपणे प्रत्येक बी जे पीच्या कार्यकर्त्यांना तो एमआरईजीएसचा लाभ मिळतो। ग्रामसेवकांना पत्र आम्ही निवेदन दिलं देण्यासाठी आम्ही तीन दिवसांपासून आम्ही वारंवार पंचायत समिती देत आहोत। 3 दिवसापासून आम्ही त्यांची ग्रामपंचायतला वाट पाहत, 3 दिवसापासून त्यांना फोन करत आहोत, 3 दिवसापासून त्यांनी फोन स्विच ऑफ करून टाकला, कारण सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सान्निध्याने हे सगळं सावळागोंधळ चालू आहे। म्हणून ग्रामसेवकांनी आज तिसरा दिवस पंचायत समितीला कंटिन्युअसली आम्ही येतो आहोत। विस्तार अधिकाऱ्यांना भेटल्यावरती विस्तार अधिकारी म्हणतात की मी त्यांना फोन लावतो आणि बोलवतो, तरी आज तिसरा दिवस आहे, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथे वाट पाहूच त्यांची आणि त्यांना निवेदन देऊ, त्यांनी ते तात्काळ निवेदन स्वीकारावं असं मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।